कराड येथील कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव 2024 चे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, सुरेश भोसले, डॉक्टर अतुल भोसले, विक्रम पावसकर, जिल्ह्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडीचा कासरा हाती घेतला होता. यापुढे महाराष्ट्र राज्याचा कासरा त्यांनी हाती घ्यावा असे सांगितले. आतापर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला जिल्हा यापुढे भाजपचा बालेकिल्ला होणारच असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. उपस्थित असणारे आदरणीय देवेंद्रजी, आमदार शिवेंद्रराजे, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार आनंदराव नाना, माजी आमदार नरेंद्र पाटील, आदरणीय सुरेश बाबा, अतुल बाबा, विनायक बाबा, बाबांची संख्या मोठी दिसते, विक्रम जी पावसकर, माझे मित्र आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा, ज्ञानेश्वर खिलारे, आदरणीय मदन दादा मोहिते, विक्रम बाबा पाटणकर, चित्रलेखा ताईसाहेब, त्याचबरोबर मनोज दादा, रामकृष्ण वेताळ, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाबू कवळेकर, राजेंद्र यादव, सम्राट माडिक, जगदीश दादा जगताप आणि उपस्थित सर्व या ठिकाणी सर्व मान्यवर, माफ करा कोणाचं नाव राहिलं असेल तर, जेवढे ज्यांचे नावं घेतले जेवढे सगळे महत्त्वाचे आहेत तसे इतर व आपण सर्व तेवढंच, आपण सर्वजण माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आपण सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहात. या ठिकाणी आपण जर बारकाने पाहिलं हे फार वेळ घेणार नाही, कारण की देवेंद्रजींचं आपल्याला मनोगत ऐकण्यासाठी आपण आतुर आहात. पण अनेक वर्षापासून जर विचार केला आपण तर ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा ज्या पक्ष्यांचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता किंवा जे म्हणायचे की हा आमचा संपूर्ण बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी आम्ही दगडाला शेंदूर जरी फासलं तरी निवडून लोकांना पर्याय नाही, ते निवडून देणारच. हे बोलत असताना कधी कधी त्यावेळेस मला असं वाटायचं की एवढा अहंकार कशामुळे ह्या लोकांच्या मनात. ठीक आहे, लोकांनी आज जवळपास 2-3 तप भरभरून मतं दिले, पण खास करून हा जो दुर्गम भाग असेल, कृष्णाकाठचा जर भाग सोडला तर बाकी जयकुमार गोरेंचा असेल किंवा खंडाळा संपूर्ण हा इतर जो भाग आहे तो दुष्काळी परिसर आहे, त्या सगळ्यांना वरदान जर कोणी दिलं असेल तर त्या काळामध्ये मुंडेसाहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होती त्यावेळेस देवेंद्रजी असतील, मी असेन, असे अनेक जे जे त्यावेळेसचे जे पदाधिकारी होते ह्या सर्वांनी ही संकल्पना मांडली आणि आज त्यामुळं संपूर्ण आपल्याला सर्व भाग आपल्याला हिरवगार आपल्याला पाहायला मिळतो. भारत आपला हा देश हा कृषीप्रधान देश आहे, आपली ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे. या ठिकाणी जर जोपर्यंत शेतकरी प्रगत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाची कधी प्रगती होणार नाही हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि तेच तोच विचार मनात ठेवून त्यानंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात देवेंद्रजींनी मोठ्या प्रमाणावरती ह्या संपूर्ण आज त्यांच्याकडं सिंचन खातं आहेच, पण ह्या अगोदर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावरती त्यासाठी हजारो करोड रुपये त्यांनी दिले आणि त्यामुळं एक प्रकारचा दिलासा मिळाला. बारकानी जर आपण विचार केला तर 70% जे संपूर्ण देशातले लोक आहेत हे सर्व जास्त करून शेतीवरती त्यांचं जीवनमान अवलंबून असतं आणि उरलेले जे 30% आहेत हे 30% जे लोक आहेत हे त्यांची डिपेंडन्सी म्हणजे ते शेतीवर आधारित असतात किंवा ते शेतीवर अवलंबून असतात.
अच्छे लोगों की अच्छी पसंद, आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड केटरर्स, रॉयल लोकांची रॉयल पसंती, रॉयल बिर्याणी अँड केटरर्स, एसी डायनिंग हॉल, फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था, एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता 64 मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा, मोबाईल नंबर 86 37 70 00 70। अच्छे लोग अच्छी पसंद, रॉयल बिर्याणी एंड केटरर्स।